प्रभूची स्तुती हो. माझं नाव आहे पास्टर राजेश केदावी. सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत असो. येशू ख्रिस्त आपल्या व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करो आणि सुरक्षित ठेव. प्रियानो, हा संदेश खूप महत्त्वपूर्ण संदेश आहे. हा संदेश तुमचं जीवन बदलणार आहे. का ख्रिस्ती लोक आज आनंदी नाही आहेत? का पुष्कळ ख्रिस्ती लोक आज येशू ख्रिस्ताला सोडून जात आहेत? का ते आज जीवनात खरी शांतीचा अनुभव घेऊ शकत नाहीत? प्रियानो, त्यामध्ये एकच कारण आहे की पुष्कळ ख्रिस्ती लोक जे आहेत ते नियमशास्त्राला जास्त महत्त्व देतात. ते परमेश्वरच्या कृपेला महत्त्व देत नाहीत. ते परमेश्वरच्या अनुग्रहाला महत्त्व देत नाहीत. ते परमेश्वरी जे कार्य केलेलं आहे ते कुसावर त्याला महत्त्व देत नाहीत. ते जास्त महत्त्व नियमशास्त्राला देतात आणि त्यामुळं पुष्कळ ख्रिस्ती लोक आज आनंदी नाही आहेत. त्यामुळं पुष्कळ चर्चेस पुढे जात नाही आहेत, कारण ते नियमशास्त्राच्या माग आहेत. ते प्रचार करतात की तुमच्या चांगल्या कर्माने तुम्ही स्वर्गात जाऊ शकतात, तुम्ही एवढी बायबल स्टडी करायला पाहिजे, एवढी प्रार्थना करायला पाहिजे, एवढे उपवास करायला पाहिजे, एवढ्या मीटिंग्स अटेंड करायला पाहिजे, तुम्ही एवढं दान दिलं पाहिजे, तुमच्या कामामुळं तुम्हाला स्वर्ग मिळेल, तुम्हाला अनंत जीवन मिळेल, तुम्हाला परमेश्वरचे आशीष मिळतील, अशी ती शिकवण देतात. प्रियानो, मी असं म्हणत नाही की प्रार्थना करू नका, मी असं म्हणत नाही की उपास करू नका, पण प्रियानो, जेव्हा तुम्ही असा विचार घेता की माझ्या चांगल्या कार्याने मी स्वर्गात जाऊ शकेल, माझ्या चांगल्या कर्माने मी जे आहे मी परमेश्वराचे जे आशीर्वाद आहे ते मी घेऊ शकेल, ही साफ चुकीची गोष्ट आहे. मनुष्य स्वतःहून स्वतःला वाचू शकत नाही. पापाच्या चिखलामध्ये तो पडलेला, खड्ड्यामध्ये तो पडला आहे, स्वतःहून तो वरती येऊ शकत नाहीत, स्वतःहून त्याचं तारण होऊ शकत नाहीत. आणि तो करण्याचा तसा तरी प्रयत्न केला, तो अजून त्या खड्ड्यात खोल 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 पडत जाईल. आणि हीच शोकांतिका आहे. आणि त्यामुळं पुष्कळ जणांना आशीर्वाद नाही आहे, कारण ते जे आहे देवाच्या कृपेला वरती उठवत नाही आहेत. ते नियमशास्त्राला जे आहेत त्यावर जास्त लक्ष केंद्रित करतायत. ते पचा करतात तुम्हाला सर्व जे आज्ञा आहेत त्याचं पालन केलं पाहिजे. देवाच्या आज्ञा पवित्र आहे, देवाच्या आज्ञा खऱ्या आहेत. प्रियानो, देवाच्या आज्ञा पवित्र आहेत, देवाच्या आज्ञा खऱ्या आहेत, ही खरी गोष्ट आहे. पण देवाने नियमशास्त्र जे आहे ते मानवासाठी दिलं नव्हतं. पण तुम्ही म्हणाल तर देवानेच दिलं 10 आज्ञा. त्या काय दिल्या होत्या तुम्हाला माहिती पाहिजे. हे जे इस्रायली होते हे त्यांनी हे परमेश्वरला म्हटले, परमेश्वर तुम्ही आम्हाला आज्ञा करा, आम्ही कुठली पण आज्ञा मानायला तयार आहोत. हे यहुदी लोक, इस्रायली लोक. मग परमेश्वर म्हणाला ओके, हे घ्या 10 आज्ञा. प्रियानो, आता हे लक्षात ठेवा, परमेश्वरांनी यहुदी लोकांना मिस्र देशातून त्याच्या कृपेद्वारे भाग काढलं. का त्यांच्या चांगल्या कामामुळं? नाही, कृपेद्वारे. मिस्र देशापासून तर सिनाय पर्वतापर्यंत कोणीही मेला नाही, कोणीही आजारी पडला नाही. त्यामध्ये पुष्कळ म्हातारे होते, पुष्कळ वयस्क लोक होते, त्या पण कोणीही जो आहे कोणीही भगन पावला नाही आहे. एवढा पाण्याच्या मधून गेले पण कोणीही मेलं नाही, आणि कोणीही असं मूर्ती पूजा केली नाही. पण काय झालं, जेव्हा त्यांनी देवाला सांगितलं की आम्हाला आज्ञा दे आणि आम्ही पाळू, तुझी आज्ञा दिल ते आम्ही पाळू, काय केलं, दुसऱ्या दिवशी त्यांनी पहिली आज्ञा मोडली. त्यांनी काय केली, तिथं मूर्ती पूजा केली, मूर्ती बनवली आणि त्याची पूजा केली. आणि प्रियानो, त्या दिवशी 3000 लोक मरण पावले. जेव्हा ते निघाले होते मिस्र देश, ते सिनाय पर्वत, कोणीही मेलं नाही, कारण परमेश्वरने त्यांना कृपेने चालवत होता. पण जेव्हा ते म्हटलं आम्हाला तुझी कृपा नको, आम्हाला आज्ञा दे आम्ही पाळतो, मग काय झालं, ते खाली गेले, त्यांनी आज्ञा मोडल्या आणि 3000 लोक त्या दिवशी मरण पावले. प्रियानो, हे लक्षात ठेवा, देव आपल्याला कृपेद्वारे चालू इच्छितो. देव आपल्याला नियमशास्त्रद्वारे चालू नाही इच्छित. नियमशास्त्र चांगलं आहे, नियमशास्त्र उत्तम आहे, पण नियमशास्त्र जे आहे ते
ते माणसासाठी नव्हे. परमेश्वरने यहुदी लोकांना ते दिलं हे जाणून घेण्यासाठी की मी काहीच करू शकत नाही आहे, मी यातला कुठलाही आज्ञा पाळू शकत नाही आहे. जसं बायबल म्हणते एक आज्ञा तुम्ही नाही पाळली तर 10 आज्ञा न पाळल्याच्या बरोबर आहे. मी काहीच करू शकत नाही, मला परमेश्वरची आवश्यकता आहे, मला त्याच्या कृपेची आवश्यकता आहे. हे समजण्यासाठी व्यवस्था दिली गेली होती, नियमशास्त्र दिलं गेलं होतं. प्रियानो, पुष्कळ ख्रिस्ती लोक, पुष्कळ चर्चेस आज जुन्या करारमध्ये आहेत. ते नियमशास्त्राला जे आहेत वरती उठवतात, नियमशास्त्राच्या मागे जातात. आणि म्हणून जेव्हा तुम्ही नियमशास्त्राच्या मागे जाल, जेव्हा तुम्ही असा प्रचार कराल की तुम्हाला सर्व आज्ञा पाळल्या पाहिजे, तुम्ही कुठलीही आज्ञा पाळू नाही शकणार. आणि ही सत्यता आहे, ही सत्यता मनुष्याची आहे हे तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे. पुष्कळ जण म्हणतात आम्ही हे करू, आम्ही ते करू, हे करू, हे करू, असं करू, तसं करू, पण काही दिवसात ते गायब होतात. का? नियमशास्त्राच्या द्वारे तुम्ही ख्रिस्ती जीवन जगू शकत नाही. देवाच्या कृपेने, देवाच्या आत्मेने तुम्ही जीवन जगू शकता. हालेलुया. प्रियानो, जेव्हा लोकांनी परमेश्वरची आज्ञा मोडली तेव्हा शाप त्यांच्या जीवनात आलं. 3000 लोक त्या दिवशी मेले. पण जेव्हा 3000 लोकांनी बाप्तिस्मा केला नवीन खरामध्ये, जेव्हा पवित्र आत्मा आला, तर काय झालं? 3000 लोक त्या दिवशी वाचले. हालेलुया. आपण पुढे जाऊया, आपण दुसरं जाऊया. क्रांतिकारास्त्र दुसरं पत्र अध्याय 3. आपण जर सेवेमुळं मरण येते, ती दगडावर अक्षराने कोरलेली होती, आणि जर ती सेवा गौरवाने आली यासाठी की इस्रायल लोकांना मोशेच्या चेहऱ्याचे तेजोवलय पाहता येऊ नये, तरी ते तेज कमी होत चाललेले होते, तरी आत्म्याची सेवा त्यापेक्षा गौरवी होणार नाही का? कारण जर सेवा जी माणसाचा निषेध करते ती गौरवी असेल, तर तिच्यापेक्षा कितीतरी गौरवी ती सेवा असेल जी नीतिमत्व आणते. प्रियानो, इथं काय म्हटलं आहे? जेव्हा आपण नियमशास्त्राला वरती उठवतो आपल्या जीवनात, आणि इथं काय म्हटलेलं आहे? जी दगडावर अक्षराने कोरलेली होती. काय दगडावर अक्षराने कोरलं होतं? 10 आज्ञा. आणि त्या 10 आज्ञेला काय म्हटलेलं आहे? इथं ह्या सेवेमुळं मरण येते. म्हणजे ही जी सेवा आहे ही मरण्याची सेवा आहे. इट्स ए मिनिस्ट्री ऑफ डेथ. कारण प्रियानो, तुम्ही कुठलीही आज्ञा पाळू शकत नाहीत. आपण कुठलीही आज्ञा पाळू शकत नाही. एक आज्ञा जर मोडली तर सगळ्या आज्ञा मोडल्याच्या बरोबर आहे. आणि जेव्हा आपण आज्ञा मोडतो तर शाप येतो तर मरण येतं. आपण देवापासून दूर जातो, स्पिरिच्युअली फिजिकली दोन्ही रीत्या मरण येतं. देवाने आदमाला काय सांगितलं होतं? आदमाला हवाला त्या झाडाचं फळ खाऊ नका. त्या झाडाला काय म्हटलं जातं? चांगलं आणि वाईटाचं ज्ञान. आता जे नियमशास्त्र जे आहे त्याला पण काय म्हटलं झालं? 10 आज्ञाला काय म्हटलं जातं? वाईटाचं आणि चांगल्याचं ज्ञान. आता परमेश्वर काय म्हटलं आदमाला? त्या झाडाला शिवू नकोस तू. फळ खाणं तर दुसरी गोष्ट आहे, त्या झाडाला शिवू नकोस तू. त्यांनी काय केलं? त्या झाडाला पण शिवलं, ते फळ पण खाल्लं. म्हणजे त्यांनी असं दाखवून दिलं की आम्हाला परमेश्वराची आवश्यकता नाही आहे, त्याच्या कृपेची आवश्यकता नाही आहे. आम्ही स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या कर्माने, स्वतःच्या काव्याने आम्ही जगू. आम्हाला परमेश्वराची आवश्यकता नाही आहे. त्याने देवायुद्ध बंद केला म्हणून पाप आलं. आणि जेव्हा तुम्ही पण तुमच्या जीवनात व्यवस्थाला, तुम्ही 10 आज्ञाला तुम्ही स्थान देता, तुमचं चर्च, तुमची मिनिस्ट्री 10 आज्ञाला स्थान देती, नियमशास्त्राला पहिलं स्थान देती, तर त्याच्यामध्ये मरण येतं, त्या मिनिस्ट्रीमध्ये मरण येतं. आणि तुम्ही पुढे जाऊ शकत नाही आहे. ती चर्च, ती मिनिस्ट्री पुढे जाऊ शकत नाही आहे. कारण त्याला म्हटलं जातं मिनिस्ट्री ऑफ डेथ. रोमकवासचं पत्र अध्याय 11:6. आणि जर तो देवाच्या कृपेचा परिणाम असेल तर तो लोकांच्या कलमाचा नाही, तर देवाची कृपा ही कृपाच राहत नाही. आता काही जे चर्चेस आहेत, काही जे ख्रिश्चन्स आहेत, ते काय आता ते दोन्ही गोष्टी जे आहेत ते मिक्स करतात, नियमशास्त्र पण आणि देवाची कृपा पण. ते म्हणतात की आपण जे आहे देवाच्या कृपेने आपण आपला उद्धार झालेला आहे, पण ते उद्धार टिकवण्यासाठी आपल्याला 10 आज्ञा पाळल्या पाहिजे. आपल्याला जे आहेत आज्ञेचं पालन केलं पाहिजे, तरच
तरच ते जे आपल्याला उद्धार मिळेल ते टिकेल. ह्याला म्हणतात दोन्ही गोष्टीचा मिक्स करणे. आणि हे वचन आपण वाचलं तर त्यानुसार हे जे आहे ती खोटी हे खोटी शिकवण आहे. तुम्ही कृपेनेच वाचला आहात आणि कृपेनेच देव तुम्हाला स्वर्गात नेईल, तुमच्या कर्माने नाही आहे. देवाच्या कृपेनेच तुम्ही नीतिमत्व झाला आहात, तुमच्या कर्माने नव्हे. हे आपल्याला माहिती पाहिजे. आपण वाचूया मार्कचा अध्याय वचन 10:17-31. येशू प्रवासात निघाला असता एक मनुष्य त्याच्याकडे धावत आला आणि त्याच्या पुढे गुडघे टेकून म्हणाला, उत्तम गुरुजी, अनंतकाळ जीवन मिळण्यासाठी मी काय करावे. आता प्रियंका काय झालं, इथे एक मनुष्य आला आणि तो धनवान मनुष्य होता आणि त्याने येशू ख्रिस्ताला गुडघे टेकून म्हटलं, अनंतकाळ जीवन मिळवण्यासाठी मी काय करावे. प्रियांनो, हीच चूक आपण करतो. आपल्याला वाटतं की आपल्या स्वतःच्या काव्याने स्वतःच्या कर्माने आपण अनंत जीवन मिळवू शकतो. आपण किती उपास करतो, किती प्रार्थना करतो, किती बायबल स्टडी करतो, किती ज्ञान दान देतो, किती आपण मीटिंग्स अटेंड करतो, त्यानुसार आपलं अनंत काळचं जीवनचं तिकीट अवलंबून आहे. हे जेव्हा आपण विचार करतो ती चुकीची गोष्ट आहे. म्हणून मनुष्य हाच प्रश्न, मी काय करावे, मी काय केलं पाहिजे, किती प्रार्थना केली पाहिजे, किती दान दिलं पाहिजे, अजून काय काय मी सॅक्रिफाईस केले पाहिजे. येशू ख्रिस्त त्याला काय म्हणाला, येशू त्याला म्हणाला, तू मला उत्तम का म्हणतोस, एका देवाविषयी कोणी उत्तम नाही. तुला आज्ञा माहीत आहेतच, खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, फसवू नको, आपल्या वडिलांचा व आपल्या आईचा सन्मान कर. तो मनुष्य म्हणाला, गुरुजी, मी तर तरुणपणापासूनच या आज्ञा पाळत आलेलो आहेत. येशू त्याच्याकडे पाहिले, त्याला त्याच्याविषयी प्रेम वाटले. तो त्याला म्हणाला, तुझ्यामध्ये एक गोष्टीची उणीव आहे, जा तुझ्याजवळ जे सर्व आहे ते विक, नंतर जे गोरगरिबास वाटून टाक, स्वर्गात तुला संपत्ती प्राप्त होईल, तर मग चल आणि माझ्या मागे ये. हे शब्द ऐकून तो मनुष्य खूप निराश झाला व खिन्न होऊन निघून गेला, कारण त्याच्याजवळ खूप संपत्ती होती. आता प्रियांनो, अशी येशू ख्रिस्ताने कुठलाही मनुष्याला आज्ञा नाही दिली की तुझ्याकडे जे आहे ते सर्व विक. असं नाही की येशू ख्रिस्त खूप श्रीमंत लोकांना भेटला पण कोणाला अशी आज्ञा नाही दिली की तुझ्या जवळ जे आहे ते विक आणि मग माझ्या मागे ये. आता येशू ख्रिस्ताने ह्यालाच का ती आज्ञा दिली, कारण हा जो मनुष्य जो होता तो मनुष्य जो है तो नियमशास्त्राला जास्त महत्त्व देत होता, स्वतःच्या कर्माला जास्त महत्त्व देत होता, स्वतःच्या कार्याला जास्त महत्त्व देत होता. आता जेव्हा येशू ख्रिस्त समजलं त्याचा मेन प्रॉब्लेम काय, येशू ख्रिस्त म्हटलं, तू सर्व आज्ञा पाळतोस, मी तर या आज्ञा तरुणपणापासूनच पाळत आलेलो आहेत. मग येशू ख्रिस्त त्याला अजून एक आज्ञा दिली, कारण जेव्हा आपण आज्ञाच्या मागं असतो तर आज्ञामुळं कधी पण आपल्या जीवनात पूर्णता येत नाही, कारण काहीतरी एक गोष्ट ची कमी होऊन जाते. मग येशू ख्रिस्त त्याला म्हणाला, ओके तू सर्व आज्ञा पाळल्या आहेत, आता एक आज्ञा अजून घे, तुझ्याजवळ जे आहे ते सर्व विक आणि माझ्या मागं ये. मग काय झालं, त्यांनी त्या आज्ञा पाळल्या नाही पाळला, कारण तू खूप धनवान होता, खूप पैसेवाला होता, त्यांनी नाही पाळल्या. प्रियांनो, हीच शोकंतिका आहे. पुष्कळ लोकांना वाटतं की स्वतःच्या आज्ञा पाळल्याने स्वतःच्या कामामुळं जे आहे ते सर्व गोष्टी करू शकतात, पण चुकीची गोष्ट आहे, कारण एक आज्ञा जरी तुम्ही नाही पाळली तर बाकी सगळ्या आज्ञा न पाळल्याच्या बरोबर आहे. आता त्यांनी ही आज्ञा पाळली नाही, म्हणजे बाकी सगळं तो पाळ सोडत ते सर्व काय व्यर्थ आहे. म्हणजे स्वतःच्या कर्माने स्वतःच्या कार्याने जे आहे तो स्वर्गात जाऊ शकत नाही, अनंत काळचं जीवन मिळू शकत नाही. परमेश्वरने नियमशास्त्र का दिलं होतं, नियमशास्त्र एक जे आहे एक आळसासारखं आहे, ती आपली खरी स्थिती दाखवती, पण ते आपल्याला बदलू शकत नाही. आपल्याला फक्त येशू ख्रिस्त त्याची कृपा बदलू शकते. आणि म्हणून जर तुम्ही नियमशास्त्राच्या आज मागं आहात तर तुम्ही शेवटी दुःखीच होणार. म्हणून आज ख्रिस्ती लोक दुःखी आहेत, खिन्न आहेत, कारण ते आज्ञा पाळू शकत नाही. ते रोज जे आहेत ते रोज पडतायत, रोज परमेश्वरच्या उपस्थितीतून ते बाहेर जात आहेत.
कारण स्वतःच्या शक्तीने तुम्ही देवाच्या राज्यात जाऊ शकत नाही, देवाच्या उपस्थितीमध्ये राहू शकत नाही, तुम्हाला उद्धार मिळू शकत नाही, तुम्हाला ख्रिस्ताच्या कृपेची आवश्यकता आहे. जर ह्या व्यक्तीनी येशू ख्रिस्ताला म्हटलं असतं, येशू ख्रिस्त मी पापी आहे, मी खूप आज्ञा पालन करण्याचा खूप महिने मी प्रयत्न केला, पण मी तर पापी आहे, मी नाही करू शकत या सर्व आज्ञाचं पालन, मी नाही करू शकत. येशू ख्रिस्ताने म्हटलं असतं, तुझं स्वागत हो, माझी कृपा तुला तारण देईल. प्रियाने, तुम्हाला झकेसबद्दल माहिती असेल, तो पण श्रीमंत होता, तो पण लोकांकडून टॅक्स जो आहे तो घेत होता. पण जेव्हा येशू ख्रिस्ताने त्याचं जीवन बदललं, जेव्हा येशू ख्रिस्त त्याच्या घरात गेला, येशू ख्रिस्त त्याला काय म्हणाला, तुझं आज तारण ह्या घरात आलेलं आहे. प्रियाने, काय येशू ख्रिस्तने त्याला म्हटलं की जे तुझं आहे तू पहिलं वीक आणि मग माझ्याकडे ये, मग तुला तारण मिळेल, असं येशू ख्रिस्त काहीच म्हटलं नाही आहे. कारण त्यांनी झकेसने जे आहे त्यांनी स्वतःच्या कामाचा बढावा मारला नाही आहे, स्वतः किती चांगला आहे ते दाखवलं नाही येशू ख्रिस्तासमोर. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणा, तुझं तारण झालेलं आहे. आणि त्यांनी काय केलं, जे पण त्यांनी धन संपत्ती कपवली होती चुकीने, त्या सर्वांना त्यांनी धन संपत्ती वापस दिली. कृपा तुमचं जीवन बदलू शकतं, पण जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या कार्यावर अवलंबून आहात, तुम्ही किती प्रार्थना करता, तुम्ही किती चांगले आहात, तर परमेश्वर काय करू शकत नाही आहेत. तर प्रियाने, खूप आवश्यकता आहे की आपण कृपेच्या अधीन असावे, नियमशास्त्राच्या अधीन नसावे. कारण जेव्हा तुम्ही कृपेच्या अधीन असता तर पाप तुमच्यावर राज्य करू शकत नाही, पण जेव्हा तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन असतात तर पाप तुमच्यावर राज्य करेल. तुम्ही निराश होणार, तुम्ही खिन्न होणार, आणि शेवटी तुम्ही देवाला सोडणार. तर तुम्हाला आज निर्णय करायचा आहे की तुम्हाला कृपेच्या खाली व्हायचं आहे का नियमशास्त्राच्या खाली व्हायचं आहे. आपण प्रार्थना करूया. पिता परमेश्वर, धन्यवाद देतो या वेळेसाठी. ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो, आमेन.